बॅटरी या उपकरणामध्ये एक किंवा अधिक विद्युत रासायनिक सेल असतात बॅटरी बाहेरून जोडून विद्युत उपकरणांना ऊर्जा देता येते बॅटरी वेगवेगळ्या आकाराच्या असतात अगदी हातावरच्या घड्याळाच्या सूक्ष्म सेलपासून ते स्मार्टफोनमधील पातळ सेल ते मोठ्या ॲसिड बॅटरी किंवा वाहनांच्या लिथियम आयन बॅटरीपर्यंत बॅटरी दोन प्रकारच्या असतात एक प्राथमिक आणि एक दुय्यम प्राथमिक बॅटरी पूर्ण ऊर्जा संपेपर्यंत वापरता येतात आणि नंतर टाकून द्याव्या लागतात त्यांच्यातील रासायनिक अभिक्रिया परिवर्तनीय नसतात त्यामुळे त्यांना पुन्हा भारीत करता येत नाही जेव्हा बॅटरीमधील अभिक्रियाकारक घटक संपतात तेव्हा बॅटरी विद्युतधारा बनवू शकत नाही आणि मग ती निरुपयोगी होते दुय्यम बॅटरी पुन्हा भारीत करता येतात म्हणजे त्यांच्यातील रासायनिक अभिक्रिया प्रत्यावर्षी असतात बाहेरून विद्युतधारा पुरवून असे करता येते यामुळे रासायनिक अभिक्रियाकारक घटक पुन्हा तयार होतात पुन्हा भारीत होतात आणि खूप वेळा वापरता येतात बॅटरीची क्षमता म्हणजे ती एका विशिष्ट व्होल्टेजला किती विद्युत भार देऊ शकते याचे प्रमाण इलेक्ट्रोड्स पदार्थ जितके जास्त असतात तितकी त्या बॅटरीची क्षमता जास्त असते एका छोट्या सेलमध्ये मोठ्या सेलपेक्षा कमी क्षमता असते पण ते समान खुल्या परिपथाच्या वोल्टेजच्या बॅटरीची निर्मिती करतात तुम्ही बॅटरीच्या इतर गुणधर्मांबद्दल माहिती घ्या जसे क्षमता रासायनिक घटक वोल्टेज रेटिंग इत्यादी पाण्याशी तुलना पाण्याची तुलना करून विद्युत रोत आणि विद्युत धरा या संकल्पना आता समजून घेऊया नीट दिसण्यासाठी पाण्यात शाईचा रंग घातलाय ही पाण्याची बाटली बॅटरी आहे असे समजू जिथे आपण काही प्रमाणात ऊर्जा साठवून ठेवू शकतो आणि नंतर सोडू शकतो बाटलीतील थोडे पाणी टाकून दिले तर तोंडापाशी बनणारा दाब कमी होतो हे कमी होणारे व्होल्टेज आहे असे समजू उदाहरणार्थ बॅटरी कमजोर झाल्यावर दिवा मंद होतो आता बाटलीच्या तोंडातून बाहेर पडणारे पाणीसुद्धा कमी होते कमी दाब म्हणजे कमी वाहणारे पाणी या साम्यामध्ये पाण्याचे प्रमाण म्हणजे भार दाब म्हणजे व्होल्टेज आणि पाण्याचा प्रवाह म्हणजे विद्युत धरा पेनची प्लॅस्टिक टाकी बाटलीला जोडली उघड्या बाजूला जास्त क्षेत्र आहे नळीच्या तोंडाकडे कमी क्षेत्र आहे आता नळीच्या तोंडाकडून प्रवाहाचा रोध जास्त असायला हवा बाटलीतले पाणी काढून टाकायला जास्त वेळ लागतो मोठी बाजू कमी रोध दर्शवते म्हणून पाणी लवकर बाहेर पडेल दोन्ही बाजूंनी खून केलेल्या भागातले पाणी काढायला लागणारा वेळ मोजला तर छोट्या तोंडाने पाणी बाहेर पडायला पंचवीस सेकंद आणि मोठ्या बाजूने पाणी बाहेर पडायला वीसच सेकंद लागली दोन्ही बाजू वापरल्या तर खून केलेल्या भागातले पाणी बाहेर पडायला सोळाच सेकंद लागली पूर्ण प्रणालीचा रोध वाढला तरी पाणी वाहण्यासाठी जास्त मार्ग होते त्यामुळे परिणामकारक रोध कमी झाला आता आपण जर तोंडाची लांबी वाढवली तरीही तो पाण्याच्या प्रवाहात अधिक रोध निर्माण होतो जेव्हा पेनची लांबी चार मीटर होती तेव्हा खून केलेल्या भागातले पाणी व्हायला पाचशे चाळीस सेकंद लागले हीच नळी एक मीटर घेतली तेव्हा तेवढेच पाणी काढायला एकशे ऐंशी सेकंद लागले दोन बाटल्यांमध्ये पाण्याची पातळी वेगळी असेल तर दाबसुद्धा वेगळा असतो ह्या बाटल्या नळीने जोडल्या तर पाणी जास्त दाबापासून कमी दाबाकडे वाहते जेव्हा दोन्ही पातळ्या सारख्या होतील तर पाणी वाहणार नाही कारण दाबातील फरक शून्य असेल आता ही कृती वेगवेगळ्या मापाच्या बाटल्या आणि पेन घेऊन तुम्ही करून पहा परिपथाची चिन्हे परिपथा कृती हे विद्युत परिपथाचे आलेखीय प्रतिनिधित्व असते दैनंदिन आयुष्यात तारा म्हणजे वेगवेगळ्या घटकांना जोडणारे तांब्याचे तुकडे असतील पण परिपथाकृतीमध्ये त्या फक्त रेषा असतील तारांचा रोज शून्य आणि वोल्टेज ड्रॉपही शून्य असतो पण दैनंदिन आयुष्यात असे घडत नाही हे आपल्याला माहीत आहे प्रत्येक गोष्टीला काही आंतरिक रोध असतो पण आत्तापुरते आपण असे मानूया की त्यांचा रोज शून्य आहे आणि वोल्टेज ड्रॉपही शून्य आहे एक डबल ए बॅटरी एक एल ई डी दिवा लावण्यासाठी पुरेशी नाही म्हणून अजून एक बॅटरी घेऊया अजून एक बॅटरी घेतल्यामुळे परिपथाकृतीची संबंधित चिन्हे बदलतील आता आपण विद्युतधारा मर्यादित करण्यासाठी परिपथामध्ये रोधकसुद्धा घातला जर रोधक घातला नाही तर दिव्यातील विद्युतधारेचे प्रमाण अतिरिक्त होईल आणि दिवा निकामी होईल नागमोडी रेषा हे रोधाचे चिन्ह आहे किती रेषा हे महत्वाचे नाही ते परिपथातील इलेक्ट्रॉनचा प्रवाह रोधित करतात विद्युत दारा चालू बंद करण्यासाठी स्विच वापरले जाते आपण इथे तारेचा स्विच म्हणून उपयोग केला तरी वेगळे घटकसुद्धा असे कार्य करू शकतात उघडे स्विच असे दर्शवले जाते तर बंद स्विच असे दर्शवतात हे ठिकाण दर्शवते की तारा जोडलेल्या आहेत आवरण असलेल्या तारा एकमेकांना छेदत असतील तर एका छोट्या अर्धगोलाने एकमेकांवरून जाणाऱ्या तारा दर्शवल्या जातात वोल्टमीटर हे उपकरण परिपथाच्या दोन बिंदूंमधील विद्युत विभवांतर मोजण्यासाठी वापरले जाते परिपथाकृतीमध्ये वोल्टमीटर वी हे अक्षर गोलात लिहून दर्शवले जाते विद्युत विभवांतर मोजण्यासाठी ते दोन बिंदूंमध्ये समांतर जोडले जाते ॲमिटर हे उपकरण परिपथाच्या कोणत्याही दोन बिंदूंमधील विद्युतधारा मोजण्यासाठी वापरतात परिपथाकृतीमध्ये ए अक्षर गोलात लिहून दर्शवले जाते आणि ते परिपथामध्ये एकसर जोडणीने जोडले जाते जेव्हा परिपथामध्ये बदलणारा रोध आवश्यक असतो तेव्हा रिओस्टॅटचा उपयोग केला जातो आणि ते असे दर्शवले जाते दिलेल्या स्लायडरचा उपयोग करून आपण त्या उपकरणाचा विद्युत रोध कमी जास्त करू शकतो ते व्होल्टेजला विभागण्यासाठी किंवा परिपथातील विद्युत धारा नियंत्रण करण्यासाठी वापरले जातात रिओस्टॅटचा उपयोग शक्ती नियंत्रित करण्यासाठी होतो उदाहरणार्थ विद्युत मोटरचा वेग नियंत्रित करणे किंवा दिव्याची प्रखरता कमी जास्त करणे किंवा विद्युत ओव्हन आणि भट्टीचे तापमान यांचे नियंत्रण करणे रिओस्टॅटमध्ये साधारणत तांबे निकेलच्या मिश्रणाची तार वापरतात साध्या रिओस्टॅटची संकल्पना समजून घेण्यासाठी चौतीस गेजची वेस्टन असलेली तांब्याची तार वापरून रिओस्टॅट वापरता येतो गोल प्लॅस्टिकच्या बरणीला तार गुंडाळी एका बाजूने वेस्टन काढले आहे त्या टोकाला वॉशर लावलाय वॉशर हलवून तांब्याच्या तारेची लांबी कमी जास्त करता येते आणि रोधही बदलता येतो आता हीच प्रक्रिया तुम्ही एकसर आणि समांतर परिपथात पाहू शकता शर हलवल्यानंतर एल ई डीची प्रखरता कमी जास्त होते या चिन्हांचा वापर करून एकसर आणि समांतर जोडणीच्या आकृत्या काढा